भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले भूमिपुत्र आणि मोदीजींच्या सरकारमधले मंत्री आदरणीय नारायणरावजी राणेसाहेब माझे सहकारी आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री तडफदार अशी रवींद्र चव्हाणजी आशिष शेलारजी प्रवीण दरेकरजी नितेश राणेजी निलेश राणेजी कालिदास कोळंबकरजी प्रसाद लाडजी निरंजन डावखरेजी आपले नवनियुक्त आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेजी प्रमोद जठार राजन तेली शैलेंद्र दळवी अतुलजी काळसेकर अजितराव गोपटे त्याचप्रमाणे डॉक्टर विनय नातू या ठिकाणी प्रभाकर सावंत मनीष दळवी मंचावर उपस्थित सर्व सरपंच जिल्हा परिषदेचे सदस्य पंचायत समितीचे सदस्य सभापती नगराध्यक्ष नगरसेवक विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी सर्व लोकनियुक्त अशा प्रकारचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज खरं म्हणजे अंगणेवाडीला आई भराडी देवीचं दर्शन घेण्याकरता मी आलो होतो आपल्याला कल्पना आहे की आई भराडी देवी जेव्हा कॉल देते तेव्हाच या ठिकाणी ही यात्रा आयोजित करण्यात येते सहा महिन्यापूर्वी तसाच कौल आई भराडी देवीने आम्हाला दिला आणि त्यामुळे साहजिकच आईचे आभार मानण्याकरता आईचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी आम्ही आलो आणि एकीकडे एक आईचं दर्शन मिळालं आणि दुसरीकडे खऱ्या अर्थानं मायबाप असलेले तुम्ही सगळे लोक की ज्यांच्या भरोशावर आम्ही आहोत तुमचंही दर्शन घेण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी भारतीय जनता पक्षाचे सिंधुदुर्ग युनिटचं मनापासनं अभिनंदन करतो आणि आभार मानतो आणि आपले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचं देखील अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय कमी वेळामध्ये या जत्रेकरता येणारे जे सगळे लोक आहेत त्यांच्याकरता ज्या व्यवस्था उभ्या केल्या रस्त्यांच्या असतील इतर व्यवस्था असतील अतिशय सुंदर अशा प्रकारच्या या व्यवस्था या त्यांनी उभ्या केल्या त्याबद्दल त्यांचं देखील अतिशय मनापासून अभिनंदन करतो खर तर आज या निमित्ताने एकीकडे भारतीय जनता पक्षाचा विस्तार काय झाला आहे याचं दर्शन देखील आपल्याला घ्यायला मिळत आहे सिंधुदुर्गामध्ये एकीकडे राणेसाहेबांचं सा नेतृत्व भारतीय जनता पक्षासोबत आलं आणि त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये एक नवीन चेतना भारतीय जनता पक्षामध्ये आली आणि आमचे रवींद्र चव्हाण हे पालकमंत्री झाल्यानंतर त्यामध्ये एक नवीन तेज आलं आणि मला असं वाटतं की आज या सिंधुदुर्गामध्ये आपले संघटनेचे लोक असतील आपले आमदार असतील या सगळ्यांच्या मेहनतीतून या मंचावरचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे जवळजवळ आमच्या विदर्भाच्या भाषेत सांगायचं चा झालं तर ग्रामपंचायतच्या निवडणुकीत तुम्ही सगळ्यांचा सुपडा साफ केला आणि भारतीय जनता पक्षाची ताकद काय आहे या सिंधुदुर्गात दाखवलं पहिल्यांदा बँकेच्या निवडणुकीत दाखवलं जिल्हा परिषदेत दाखवलं पंचायत समितीत दाखवलं काही म्हणता काही शिल्लक ठेवलं नाही पण हे खरंय निलेश जे म्हणाले ते खरंय आता याच्यामधली जी कमतरता आहे पुढच्या वर्षी ती भरून काढू इथला आमदार आणि इथला खासदार हाही भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना या आपल्या युतीचाच असेल हे मी निश्चितपणे आज आपल्या सगळ्यांचा परफॉर्मन्स पाहून आणि जनतेचा आशीर्वाद पाहून या ठिकाणी सांगू शकतो खरं म्हणजे मी ज्यावेळेस आलो चिपीच्या विमानतळावर उतरलो खरं म्हणजे विमानतळ या ठिकाणी झालं याचं खरं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते राणेसाहेबांना दिलं पाहिजे राणेसाहेबांनी पुढाकार घेतला आणि त्यानंतर ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो तेव्हा काही अडचणी होत्या त्या अडचणी आपण दूर केल्या काम राणेसाहेबांनी पूर्ण मार्गी लावलं होतं पण काही अडचणी होत्या त्या आपण दूर केल्या आणि राणेसाहेब आपल्या लक्षात असेल सुरेश प्रभू आपण सगळ्यांनी त्याचं उद्घाटन केलं पण काही लोकांना दोन दोन वेळा उद्घाटन करण्याची देखील शौक असतो ज्यांनी त्याच्याकरता काहीच केलं नाही एक वीट देखील रचण्याकरता मदत केली नाही मला आश्चर्य वाटलं एक दिवस मला ऐकायला मिळालं की चिपी विमानतळाचं पुन्हा उद्घाटन होत आहे मी विचारलं काही नवीन झालं का तिथे आपण केलं ते मात्र सगळंच झालं होतं मी स्वतःच विमान घेऊन आलो होतो म्हणाले काही नवीन झालं नाही सरकार नवीन आलं म्हणून नवीन उद्घाटन आणि म्हणून आपण पुन्हा एकदा उद्घाटन बघितलं खरं म्हणजे अडीच वर्ष जे सरकार होतं सन्मान्य उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वात एक गोष्ट कोकणाकरता केलेली त्यांनी दाखव एक एक अडीच वर्षामध्ये एकही गोष्ट कोकणाकरता केली नाही ते तर सोडाच पण इतक्या थापा मारल्या की या ठिकाणी दोन चक्रीवादळ आली त्या चक्रीवादळामध्ये साधे दीडशे दोनशे कोटी रुपये द्यायचे होते मदतीचे ते देखील दिले नाहीत म्हणजे नुकसानीचे हजार दीड हजार कोटी सोडा पण जे मदतीचे पैसे द्यायचे होते त्यातली देखील फुटकी कवडी त्या सरकारनं दिली नाही आणि हे यांचं कोकणावरचं प्रेम आहे आणि कोकणाने इतके वर्ष जे आशीर्वाद दिले त्या आशीर्वादाचं उतराई होण्याची वेळ जेव्हा आली त्यावेळेस प्रकारे हे वागले हे कोकणाने बघितलंय आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याने देखील बघितलंय खरं म्हणजे आपल्या लक्षात असेल जेव्हा पाच वर्ष काम करण्याची संधी मिळाली चांदा ते बांदा सारखी योजना असेल किंवा वेगवेगळ्या पर्यटनाच्या योजना असतील याला आपण मोठ्या प्रमाणात निधी दिला या ठिकाणी रस्ते असतील मूलभूत सोयी असतील याकरता आपण निधी दिला आणि काजू असेल नारळ असेल सुपारी असेल या संदर्भातल्या विविध योजना या त्या काळामध्ये आपण आणल्या पण अशा प्रकारची एकही योजना उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वातल्या सरकारला आणता आली नाही आणि म्हणून यांचं प्रेम बेगडी आहे खरं म्हणजे यांनी कोकणाचं काय नुकसान केलंय हे जर आपण लक्षात घेतलं तर या ठिकाणी जो रिफायनरीचा प्रोजेक्ट आपण आणणार होतो आता हे आणूच सोडणार नाही पण आतापर्यंत तो तयार झाला असता ही ग्रीन रिफायनरी होती ही नेक्स्ट जनरेशन टेक्नॉलॉजी रिफायनरी होती आजपर्यंतच्या भारताच्या इतिहासातलं सगळ्यात मोठी गुंतवणूक सगळ्यात मोठी म्हणजे आजपर्यंत कुठल्याही राज्यात एवढी मोठी सिंगल गुंतवणूक तीन लाख कोटीची कधी झाली नाही ती गुंतवणूक या ठिकाणी होणार होती आणि तीन सरकारी कंपन्या ती गुंतवणूक करणार होते खासगी कंपन्या नाही एक लाख लोकांना थेट रोजगार हा त्या ठिकाणी मिळणार होता आणि त्या व्यतिरिक्त किती लोकांना इनडायरेक्ट रोजगार मिळाला असता जी कल्पना आपण करू शकता अक्षरशः खोट सांगून लोकांना या ठिकाणी पहिल्यांदा बहकवलं आणि त्यानंतर जेव्हा लोकांना सत्य समजलं लो, म्हणाले ही रिफायनरी झाली तर आंबे येणार नाहीत आम्ही लोकांना सांगितलं चला तुम्हाला जामनगरला देऊन दाखवतो त्या जामनगरमध्ये जिथे रिलायन्सची रिफायनरी आहे की मागच्या जनरेशनची आहे आता जनरेशनची नाही पण आज आपल्या कोकणातला आंबा तिथे नेला त्यांनी आणि आज सगळ्यात जास्त आंब्याचा एक्सपोर्ट आपल्या तुलनेत कदाचित जास्त एक्सपोर्ट त्या रिफायनरीच्या परिसरातनं त्याच्या आजूबाजूनं जामनगरमधनं त्या ठिकाणी गुजरातमधनं होतोय आणि यांनी मात्र आपल्याला सांगितलं तुमचा आंबा होणार नाही आमच्या मच्छीमार समाजाला सांगितलं तुमची मासेमारी होणार नाही खोट बोलून बोलून या ठिकाणी इतक्या चांगल्या प्रोजेक्टला विरोध केला आणि शेवटी अशी अवस्था आली आपलं सरकार आलं नसतं तर केंद्र सरकारने निर्णय घेतला होता की आता हा प्रोजेक्ट हा तीन राज्यांमध्ये न्यायचा केरळमध्ये न्यायचा कुठेतरी कर्नाटकमध्ये न्यायचा कुठेतरी गुजरातमध्ये न्यायचा असा तीन राज्यांमध्ये हा डिस्ट्रीब्युटेड पद्धतीनं प्रोजेक्ट करायचा असा निर्णय शेवटी केंद्र सरकारने घेतला होता पण तुमच्या आशीर्वादाने आई भराडी देवीच्या आशीर्वादाने सरकार बदललं आम्ही केंद्र सरकारला सांगितलं हा महाराष्ट्राबाहेर प्रोजेक्ट आम्ही जाऊ देणार नाही आम्हाला हा प्रोजेक्ट हवाय आमच्या मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि केवळ तेवढं नाहीये या एका प्रोजेक्टमुळे महाराष्ट्राची पुढच्या वीस वर्षाची वाटचाल आमची अर्थव्यवस्था ही सुदृढ होणार आहे आणि म्हणून अशा प्रकारे हे नुकसान करण्याचं काम यांनी केलं आज तुम्ही बघा हा पर्यटनाचा जिल्हा आहे केंद्र सरकारने राणेसाहेबांच्या नेतृत्वात आज इतके प्रोजेक्ट आपले मंजूर केले मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निधी द्यायला आता सुरुवात केली राज्य सरकार देखील त्याच्यात पुढाकार घेत आहे आणि इथलं पर्यटन जर आपल्याला चांगल्या प्रकारे करायचं असेल तर आपल्याला काही फाईव्ह स्टार हॉटेल्स देखील करावे लागतील आपल्याला माहिती आहे कितीतरी वर्षापूर्वी ताज या ठिकाणी येणार होतं राणेसाहेबांनीच पुढाकार घेतला होता, होता। मध्यंतरीच्या काळात ते गेलं पुन्हा आपलं जेव्हा पाच वर्ष सरकार होतं सगळ्या त्यातल्या अडचणी दूर केल्या अडीच वर्षात पुन्हा बंद पडलं होतं आता पुन्हा मी विचारलं तर म्हणाले काही अडचणी आहेत त्या पुन्हा आम्ही दूर करतो लोकांना योग्य तो मोबदला देऊन त्या जागा त्यांना हँडओवर करून या ठिकाणी फायव्ह स्टार हॉटेल झाले पाहिजेत आपण बघा बाजूला गोव्यामध्ये पर्यटन आहे याचं कारण काय आहे मोठ्या प्रमाणात फायव्ह स्टार हॉटेल्स त्या ठिकाणी झाले आहेत आज विदेशी पर्यटक जर यायचे असतील तर एक एअरपोर्ट लागतं आणि दुसरी पंचतारांकित व्यवस्था लागते आणि आपले जे काही बीचेस आहेत ते तर गोव्यापेक्षा सुंदर आहेत त्यापेक्षा जास्त स्वच्छ आहेत आणि म्हणून या ठिकाणी परदेशी पर्यटकांना आपण आणू शकतो मला विश्वास आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे आपण याच्यामध्ये पुढाकार घेऊ आणि येत्या काळामध्ये ही व्यवस्था या ठिकाणी निश्चित उभी करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करू मग अशी बोलत असताना खरं म्हणजे रवींद्र चव्हाण असं म्हणाले की आमचा जो पोंडू आहे त्याला एकच रुपया मिळतो आणि त्यांनी माझ्यासमोरही प्रेझेंटेशन केलं की आता नवीन तंत्रज्ञानाचे काही उद्योग आले आहेत की ज्या उद्योगामध्ये आज या बोंडूला आपण पाच ते सात रुपये देऊ शकतो आणि म्हणून रवींद्र चव्हाणजी मी आपल्याला आश्वस्त करतो आपण याचा प्रकल्प तयार करा राज्य सरकार त्याच्यामध्ये पुढाकार घेईल आणि त्याला जे अंशदान राज्य सरकारच्या वतीनं पाहिजे ते अंशदान आम्ही देऊ आपला प्रकल्प उभा करा आणि आमचा काजू पिकवणारा जो शेतकरी आहे त्याच्या काजूला तर भाव मिळालाच पाहिजे पण बोंडूलाही भाव मिळाला पाहिजे या दृष्टीनं निश्चितपणे याचा पायलट हा तुम्ही पुढाकार घेतला तर राज्य सरकार निश्चितपणे यामध्ये मदत करेल मग अशी खरं म्हणजे आपण बोलत असताना सांगितलं नितेशजी निलेशजी तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की आता सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे विशेष लक्ष दिलं गेलं पाहिजे मी तुम्हाला आजच सांगतो की आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी असतील मी असेन आम्ही ठरवलं आहे की कोकणाकडे विशेष लक्ष आपल्याला द्यायचं आहे आणि म्हणून आता आम्ही लवकरच बजेट तयार करायला घेतो आहोत तुम्हाला काय पाहिजे ते मागून घ्या निश्चितपणे या बजेटमध्ये तुम्हाला ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्या जिल्ह्याकरता हव्या आहेत त्या गोष्टी देण्याचा प्रयत्न हा आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करू आज खरं म्हणजे आपण भरडधान्याचा तृणधान्याचा महोत्सव या ठिकाणी साजरा करतोय त्याचं नवीन नाव आता श्री अन्न झालंय आणि मग अशी मला नाचणीचा एक मोदक दिला मी घाबरत घाबरत थोडासा खाऊन पाहिला माझ्या लक्षात आलं फारच चांगलं आहे म्हणून पूर्ण खाल्ला आपल्यालाही माझी विनंती आहे की आता आपण सगळ्यांनी या ठिकाणी भरडधान्याचा वापर हा मोठ्या प्रमाणात सुरू केला पाहिजे आज भारताला आपण भरडधान्याचं कोठार तयार करू शकतो आणि जगाला कारण आता जगाच्या लक्षात आलं की जर तब्येत चांगली ठेवायची असेल तर भरडधान्य खाल्ल्याशिवाय पर्याय नाही आहे त्याची पोषक तत्व हीच आपल्याला चांगल्या प्रकारे जगवू शकतात आणि म्हणून हा जो काही मिलेट महोत्सव या ठिकाणी सुरू झाला आहे त्यातही आपल्या जिल्ह्याने जो पुढाकार घेतला त्याबद्दल जिल्ह्याचे अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो आणि येत्या काळामध्ये ज्या प्रकारे जिल्ह्याने आपल्याला आशीर्वाद दिला आहे या आशीर्वादाच्या आणि उपकाराच्या ओझ्याखालीच आपण राहू इच्छितो त्यातनं आपल्याला बाहेर यायचं नाही पण निश्चित या आशीर्वादाचं उतराई होण्याकरता या जिल्ह्याच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभं राहू एवढाच विश्वास आज या निमित्ताने देतो पुन्हा एकदा आमचे ज्ञानेश्वर म्हात्रे असतील किंवा या मंचावर बसलेले सर्व आमचे लोकप्रतिनिधी असतील या सर्वांचं अभिनंदन करतो आणि नितेश राणेजी तुम्हाला एवढंच सांगतो तुम्ही जे सांगितलं की पुढच्या वर्षी या ठिकाणी काय घडलं पाहिजे मी त्याच्यावर एवढंच म्हणेन आई भराडी देवीचा आशीर्वाद हा तुम्हाला मिळो आणि तुमच्या तोंडात तु साखर पडो आणि तुम्ही जे सांगितलं तेच चित्र या ठिकाणी दिसो एवढीच विनंती आहे भराळी भराडी देवीला या ठिकाणी करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र